नुकताच प्रदर्शित झालेला आदिपुरुष चित्रपट प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या चित्रपटाविषयी सुरू असलेला वाद सध्या चर्चेत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध होत असून आक्षेप घेतला जातोय. या सगळ्यात चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर ताशेरे ओढले जात आहेत. आदिपुरुष या चित्रपटाआधी ओम राऊतची चित्रपट विश्वातील कारकीर्द काय आहे, ती कशी आहे हे जाणून घेऊयात. ओम हा मूळचा मुंबईचा आहे. मुंबईतच त्याचा जन्म झाला असून त्याने महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच घेतलंय. ओम राऊत हा ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भरत कुमार राऊत यांचा मुलगा आहे. भरत कुमार राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदारही होते, तर त्याची आई ही टेलिव्हिजन निर्माती आहे. ओमचे आजोबा जयचंद्र बांदेकर हे चित्रपट संकलक आणि माहिती पटकार होते. लहानपणापासूनच ओम राऊतला मनोरंजन विश्वाची आवड होती. त्याने विविध नाटकं आणि जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम केलंय. तर 1993 त्याने करामती कोट या चित्रपटातून फिल्मी दुनियेत डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याने मुख्य बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांसोबत त्याने काम केलं होतं. ओम राऊतने माटुंग्याच्या DG रुपारेल महाविद्यालयातून पदवीचं, तर शहा अँड अँकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. त्यानंतर तो फिल्म आणि टेलिव्हिजनचं शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेला. त्याने न्यूयॉर्कमध्येच लेखक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. भारतात परतल्यावर त्याने क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रसिद्ध प्रॉडक्शन कंपनीत काम सुरू केलं आणि यानंतर त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. ओम राऊतने मग मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. 2015 आलेला लोकमान्य एक युगपुरुष हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी त्याने फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला. शिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राज्य पुरस्कारही त्याला मिळाला. अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटात लोकमान्य टिळकांची मुख्य भूमिका साकारली होती. सिटी ऑफ गोल्ड, हॉन्टेड 3D, लालबाग परळ या चित्रपटांची निर्मितीही ओम राऊतने केली आहे. त्यानंतर ओम राऊतची पावलं दिग्दर्शनासाठी हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळली. 2020 त्याने तानाजी हा बिग बजेट ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला. त्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. प्रेक्षकांची पसंती तर या चित्रपटाला मिळाली, शिवाय या चित्रपटावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. 2022 सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार तानाजी या चित्रपटाला मिळाला. तर 2021 या चित्रपटासाठी ओम राऊतला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दादरमधील सावरकर स्मारक येथे सावरकरांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य लाईट अँड साऊंड शोची निर्मितीही त्याने केली होती, ज्यासाठी त्याचं भरभरून कौतुकही झालं होतं. आता 2023 आदिपुरुष हा बिग बजेट चित्रपट ओम राऊत घेऊन आलाय. प्रभास सारखा साऊथ स्टार, बॉलिवूड सौंदर्यवती क्रिती सोनन अशा मुख्य कलाकारांसह त्याने रामायणापासून प्रेरित असलेला चित्रपट बनवला. मात्र या चित्रपटाला सध्या विविध क्षेत्रातून विरोध होतोय. असं असलं तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आदिपुरुष चित्रपटानंतर ओम राऊतची सिनेकारकीर्द कशी असेल, आगामी काळात तो कोणते चित्रपट घेऊन येतोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.